मराठी सिनेमा शिष्यवृत्ती या चित्रपटाची टीम सप्तशृंगी देवी चरणी आशीर्वाद घेण्यासाठी आली असता बुद्धाचार्य आणि साज एंटरटेनमेंट प्रस्तुत असलेल्या शिष्यवृत्ती हा चित्रपट 21 फेब्रुवारी 2020 प्रदर्शित होणार असल्याची माहिती दिग्दर्शक अखिल देसाई व सहनिर्माता अनिल बच्छाव यांनी दिली. सप्तशृंगी मातेच्या आशीर्वादाने आम्ही जो आमचा शिष्यवृत्ती चित्रपट 21 फेब्रुवारी रोजी येतोय त्याचं नाशिकमधलं प्रमोशन आम्ही मातेचा आशीर्वाद घेऊन सुरू करतो आहे. आणि या चित्रपटातले कलाकार दुष्यंत वाघ जे शिक्षकाच्या भूमिकेत आहे, हा चित्रपट शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या नातेसंबंधावर आहे. विद्यार्थ्याच्या आयुष्यामध्ये शिक्षक किती महत्त्वाचं आहे हे आपल्याला या चित्रपटामध्ये पाहायला मिळेल. सर्वांनी आपल्या संपूर्ण कुटुंबासह आणि शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी मुख्यत्वे हा पिक्चर पाहावा, कारण याच्यामधून समाजाला नक्कीच एक चांगला बोध आणि एक चांगला मेसेज मिळेल. धन्यवाद. बुद्धाचार्य पीएनबी नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड प्रेझेंट शिष्यवृत्ती पिक्चर स्टार्टअप करतो आपण. आई भगवती सप्तशृंगी मातेच्या दर्शन घेऊन शिष्यवृत्तीचं प्रमोशन आपण स्टार्ट करतो. तर सरांनी सांगितल्याप्रमाणे पिक्चरचे डायरेक्टर्स, पिक्चरचे ॲक्टर्स, आई भगवतीच्या जर्नी येऊन आज ती सुरुवात नस्तमस्तक होऊन सुरुवात करत आहे. तरी सर्वांनी या पिक्चर बघावे अशीच मी सगळ्यांना विनंती करतो. धन्यवाद. या सिनेमात शिक्षक व विद्यार्थी यांचे नाते अटूट असून प्रत्येकाच्या आयुष्यात शिक्षकांचे अनन्य साधारण महत्व असते. त्याच्या भावविश्वाची कथा सिनेमा रूपात साकारण्यात आली असून प्रत्येक विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी हा चित्रपट बघावा असे आवाहन शिष्यवृत्ती या टीमने केले आहे. सप्तशृंगी देवी दर्शनासाठी अभिनेता दृष्यांत वाघ, निर्माता दिग्दर्शक अखिल देसाई, सहनिर्माता अनिल बच्छाव, सागर भुसणार, चंद्रकांत धीवर, सुनील बच्छाव यांनी देवीचा आशीर्वाद घेत शिष्यवृत्ती सिनेमा यशस्वी हो अशी विनवणी केली. नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी किरण अहिरे, नांदुरी.